मित्रांनो, स्वयंपाकघरात सहजपणे उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून बनलेला एक मनोरंजक प्रयोग आज आपण करून पाहणार आहोत. यासाठी आपल्याला लागेल व्हिनेगर, चांगल्या प्रतीची प्लास्टिकची बाटली, खाण्याचा सोडा आणि फुगा. बाटलीत सुमारे 30 मिलीलिटर व्हिनेगर भरू. चमचाभर खाण्याचा सोडा फुग्यात भरून घेऊ. फुगा दाखवल्याप्रमाणे बाटलीच्या तोंडाला बसवून घेऊ. फुगा सावकाश उलटा करू, जेणेकरून सोडा व व्हिनेगर बाटलीमध्ये एकत्र होतील. आपल्याला द्रावणामध्ये खूप सारे बुडबुडे येताना दिसतील व गॅस तयार होऊन फुगा फुगलेला दिसेल. फुगा का बरे फुगला? व्हिनेगर हे ॲसिटिक ॲसिडचे विरल द्रावण आहे, तर खाण्याचा सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट हे आम्लारीधर्मी आहे. खाण्याचा सोडा व व्हिनेगर एकत्र केले असता उदासीनीकरण अभिक्रिया घडते. सामान्यपणे उदासीनीकरण अभिक्रियेत क्षार व पाणी तयार होतात, पण ह्या अभिक्रियेत आणखी एक पदार्थ तयार होतो, जो एक वायू आहे. ॲसिटिक ॲसिड व सोडियम बायकार्बोनेट एकत्र केले असता सोडियम ॲसिटेट व कार्बोनिक ॲसिड तयार होते. अस्थिर कार्बोनिक ॲसिडचे CO2 व पाण्यात रूपांतर होते व त्या CO2 मुळेच फुगा फुगतो. CO2 हा वास नसलेला रंगहीन वायू आहे आणि ह्या फुग्याच्या प्रयोगात तोच तयार झाल्याचे आपल्याला दिसून येईल. CO2 हा ज्वलनास मदत करत नाही, त्यामुळेच तो अग्निशामकांमध्ये वापरतात. शीतपेय व सोडा यामध्येही कार्बोनिक ॲसिड असते, ज्यामुळे शीतपेयाच्या बाटलीचे झाकण उघडले असता CO2 बुडबुड्याच्या स्वरूपात बाहेर पडताना दिसतो. सोडियम ॲसिटेटचे जलदगत्या स्फटिकीकरण होते, त्यामुळेच ते अतिथंड प्रदेशात हात गरम ठेवण्यासाठी वापरले जाते. रासायनिक अभिक्रियेद्वारे फुगा फुगवण्याचा हा मनोरंजक प्रयोग तुम्ही नक्की करून पहा व तुमच्या मित्रमैत्रिणींनाही दाखवा. अशाच प्रकारच्या विज्ञान व गणितावर आधारित प्रयोगांसाठी आमच्या IISER पुणे सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटर या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.